अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अडाणीपणाची तमा न बाळगता भरपूर काबाड कष्ट करून आपल्या मुलांना सुशिक्षित बनवणाऱ्या मातापित्यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा जामनेर तालुक्यातील पाळधे गावी संपन्न झाला। मूळचे पाळधे येथील कैलास केशव गायकवाड आणि धनराज केशव गायकवाड या दोन्ही भावांनी मिळून आपली आई अहिल्याबाई गायकवाड आणि बाबा केशव गायकवाड या आपल्या मातापित्यांच्या कष्टाची जाण ठेवत त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी त्यांनी आपल्याला ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षक, माजी मुख्याध्यापक WS पाटील सर, रिटायर शिक्षक SD पाटील सर यांचा गुणगौरव करत सत्कार केला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहिल्याबाई आणि केशव गायकवाड त्यांच्या नाती सुदर्शना व मधुश्री यांनी केले, तर त्यांच्या मुलांनी, सुनांनी आणि मित्र आप्तेष्टांनी त्यांच्याविषयीचे मनोगत व्यक्त केले। मुख्याध्यापक म्हणून आपल्या कदम एक माध्यमिक विद्यालयामध्ये रुजू झाले त्यावेळेला।
शाळेत पाऊल ठेवलं आणि तिथून खऱ्या अर्थाने शाळा काय असते हे आम्हाला माहिती झालं. इतका प्रचंड काय आपण होऊ शकतो याच मूर्तिमंत उदाहरण आम्ही समोर आहे ते सरांच्या देत आहे. आम्ही आठवी नंतर पास करतो काय होतं आम्हाला योग्य वळण मिळण्याचं काय होतं आहे त्या त्या काळामध्ये सर त्या ठिकाणी आहे. मला आठवतं सर अक्षरशः रस्त्याने नांदरावरून मोटरसायकल येत असताना सर एखादा विद्यार्थी शर्टिंग गेलेला नसेल तर जिथे गाडी असते तसं गाडी थांबवलेला शर्टिंग करायला लागायचं. त्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी पूर्णपणे नवीन होते. सर जेव्हा नांदरेला जात होते तेव्हा रस्त्याने आपला मागवाडा रस्त्यावर त्या मागामध्ये कायम लोक जर एक पत्ते घेत असलेले असायचे सर्व गाडी अण्णा भाऊ साठे तुमच्या आनंद सर्वांना
शिक्षणाचे द्वार उभी खुली करणारे शिक्षणाचे जनक क्रांती सूर्य माता सावित्री फॉलो करतो कार्यक्रमात क्रांती सूर्य ज्योतिराव फुले यांना संरक्षणाचा तळ करणारे वस्त्रात लघुजी वस्त्रात साळवे याने अशा सर्व भारत मातेच्या महान सुपुत्रांना मी त्रिवार अभिवादन करतो ज्यांचा सत्कार सोहळा सन्मान सोहळा कौतुक सोहळा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते पितृतुल्य पण गावकीच्या नात्याने माझे मामा राहतात माझ्या मावशीच्या नात्याने म्हणून केशव मामा त्याप्रमाणे मानस साहेब विद्यादेवी मीनाताई ज्यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम घडून आला ते आमचे गुरुवर्य आदर्श शिक्षक आदर्श मुख्याध्यापक आदर्श पिता आहे आदर्श नागरिक पण आहेत त्या गावाचे असे डब्ल्यू पाटील सर ज्यांच्या दुसऱ्या प्रेरणेने हा कार्यक्रम घडून आला कैलासने सांगितलं कैलास मला दिलं एस डी पाटील सर ज्याचं कुठल्याच आस्थापनेवर कुठलंही पद नाही परंतु पद निर्माण झाले कैलासच्या मनात आमच्या मनात आणि त्यांना त्यांच्या या प्रेरणेतून हा कार्यक्रम घडून आला मी जास्त काही बोलणार नाही तर मामांच्या आणि मामींच्या अनेक घटना मी शिकत असताना इथे आलो तेव्हा पाहिलेल्या आहेत कैलास माझा एकदम अतिशय जिव्हाळ्याचा आणि जवळचा मित्र आहे त्याच्या फॅमिली मी सर्वत्र फिरलोय सर्व लग्नाकाळात असेल सुखदुःखात असेल त्याच्या प्रत्येक प्रसंगात मी आणि किरण आम्ही सोबत असतो मामांचं आयुष्य मी अगदी जवळून पाहिलंय ते दहा बायचं घर त्यांच्या बकऱ्या मामीच्या मोळ्या मामाची ती बासरी तो जंगा वाद्य मंडळ जो होत बासरी हा त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन असलेलं वाद्य ज्याच नाव लावली संपूर्ण या परिसरामध्ये अगदी परराज्यात देखील आहे आणि या बळावर आयणी माणसं त्यांचंच आधी कौतुक झालं पाहिजे असं मी म्हणे आपल्याला दिसतंय आदर्श माता पिता कसे असतात याचं उदाहरण ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे की कैलास अगदी बुद्धिमत्तेला लहानपणी दादा आहे समोर आम्ही सगळे त्याचे पुरावे लागणार आहोत की सामान्य होत एक माणूस घरातील पुढे गेला की कुटुंब कसं पुढे नेतं नेलं जातं पुढे घेऊन जातो याचं उदाहरण हे कुटुंब आहे ज्या ज्या वेळेला कैलास अडचणीत यायचा त्याच्या पाठच्या फी पासून सुरुवात करतो मी की मामी मला कधी कधी प्रेमाने कैलास म्हणायचे कैलास मला शब्द आवडतो अजून कैलास पाठचे पैसे लागत असले भाऊ की 8 दिवस 15 दिवस आधी सांग तसा ज्याला त्या कुठल्या व्यक्तीला होत नाही अगदी बाळ चालत झाल्यापासून त्याच हसणं खेळण्यापासून सगळ्या गोष्टीचं कौतुक जे असेल ते माता पित्याला असत निश्चितच याच्या या प्रगतीचं कौतुक त्यांना असेलच ते लोकांना दहा लोकांना सांगतात मला कैला तसा माझ्या आलकाचा अस सुखाच्या गोष्टी माझ्या धंदाचा अस पण त्यांच्या गोष्टी कोणी सांगाव्या त्यांच्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे त्याच्या कौतुकाच्या त्याच्या चांगल्या मनाच्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे माता पित्याचं वय झालं आपण आलं की ते आपल्यासाठी मुलं झाले पाहिजे जसं मुलगा आकडे पडला लहान बाळाकडे पडलं की आई काय करते गाव आणण्यात घेऊन जाते ते मुलगं उभं सुई देण्यासाठी इंजेक्शन घेण्यासाठी थांबत नाही हाताचे डॉक्टर पण आई डॉक्टर म्हणतात त्याचे हाताला हवा त्याचं रडणं आईला नकोच असत पण तो बरा होईल म्हणून त्याच्या हक्काला
त्याला धरण असेल आजारी असेल बळजबरी भाऊ घालते तसंच मुलाची अवस्था आई वडिलांची त्यांना भूक असेल ते आजारी पडले असतील बळजबरी भाऊ घाला मुलाचा त्याच्या गोळ्या संपल्या असतील वेळेवर आणा हा खायला जाणार असतील बळजबरी भाऊ घाला कारण त्यांच्या बऱ्या होण्याची त्याचे मेघडी आहे नंतर त्यांच्या वागण्या बोलण्यात आपल्याला क्षणोक्षणी आपलं कौतुक दिसतं त्यांचंही कौतुक करा माझी मायाशी माझी मावशी अशी माझे कामाचे त्रिंबक मामाजी बसलेले या सगळ्यांचा कैलासाडी यांच्या घडण्यात वाटा आहे रतन मोहते एक उदाहरण सांगतो बऱ्याच वेळा कैलासाडी त्याच्यावर जोक करून असतो पण प्रसंग कसा आहे एकदा काय झालं कैलास येणे गेलो म्हणजे तुम्ही होत आहे कमलेश्वरच्या आम्ही त्याच्या घराच्या समोर खाडे बसलो रतन वाईट मध्ये माणूस होता आपला आटो दिलो होता पण कैलास आम्ही त्याच्यावर चेतो होतो कैलास येणे गेलो होता ऐका सगळ्या आणि तो माणूस पाहून आलेला होता तो म्हणे हा हा भोकाय करतो म्हणजे कैलास काय करतो तुमचा भोकाय शिकतो आता रतन डॉक्टर होईल का वकील होईल काही सांगता येणार नाही भावाचा कौतुक जेव्हा आपण एखाद्याबद्दल चांगलं बोलतो आपल्या वाट्याचा परिणाम पण झालो म्हणजे मी काल आपण मदत केली सांगायची गरज नाही तुम्हाला सांगायची गरज नाही ते 10 लोक तुमचा पडल्या कारण 100 लोकांपर्यंत ते 10 लोक जे तुमचे ते सुद्धा 1000 लोकांपर्यंत प्रचार करतील प्रसार करतील तुमच्या वागण्याचा बोलण्याचा तुम्हाला सांगण्याची गरज नाही म्हणून चांगलं काम सांगण्याची गरज नसते ते वागण्यातून दिसलं पाहिजे आणि वेगळे वागणं खोटं वागणं लक्षात येईल लोकांनी म्हणून ह्या आदर्शाच्या गोष्टी अशा क्षणोक्षणी त्याच्या आयुष्यात घडत गेल्या आणि म्हणून हा कौतुक सोहळा सत्कार सोहळा अभिनंदनाचा वर्ष या सगळ्या गोष्टी आणि ह्या प्रेरणा आम्ही सर्व आमचे जे आदर्श आहेत यांच्यापासून घेतलेले आहेत अनेक लोक आणि हे उदाहरण आपल्याला आता आज या दिवशी दिसत आहे सांगायसाठी अनेक गोष्टी आपल्या वेळ पण एकाच वर्षात मी या दिवशी कशी झाले कळले सुद्धा नाही कारण आत्यांना मी आता येऊ मामाजींचे माझ्यासोबतचे वागणे लग्नानंतरही आत्यांचे जंगलात जाऊन मोळी आणणे मामाजींचे बकऱ्या चारायला जाणे यात फारसा फरक पडला नाही सगळे तसे सुरू होते या सर्व लोकांनी गेल्या कित्येक वर्षापासून किती प्रचंड संघर्ष केला असेल याची कल्पना येऊ लागली एवढी मेहनती ही लोक मात्र याच यांचं मन लोण्याने होत आणि स्वतः कष्ट करत असताना घरात मात्र प्रचंड आनंददायी वातावरण असायचं जणू कठीण परिस्थितीत सुद्धा आनंदाने कसं जगायचं याचं तंत्रच या मंडळीला जमलेलं होतं सुरुवातीला ऍडजस्टमेंटचा त्रास झाला परंतु यांचा त्याग आणि समर्पण आणि माझ्या प्रती असणारा प्रचंड आपलेपणा आणि आई वडिलांप्रमाणे प्रेम पाहून मी भारावून गेले एवढ्या 15 वर्षाच्या काळात कोणाला जाईल असे एवढी भांडण मला आठवत नाही आत्यांनी सासूपणा काय असतो हे मला कधीच कळू दिले नाही नेहमी त्यांनी मला मुलीप्रमाणे जीव लावला त्यांना त्यांनी मला कसे कळू दिला नाही लग्नाच्या अगोदर माझी 12वी आणि आणि माझी मुलगी मधुश्री देव सामान्य तेव्हा मला म्हणजे ऍडजस्टमेंट झाला खूप त्रास झाला मला की कसं आता करायचं आपण एज्युकेशन पण माझे सासू आणि सासरे इतके चांगले होते ते माझ्या सोबत यायचे ते म्हणायला आणि मी परीक्षेला आत बसायचे माझे सासू सासरे मुलीला माझ्या बाहेर कसा मारायचे असा त्यांचा त्यांनी मला पुरेपूर सपोर्ट केला प्रत्येक सुख दुःखात
त्यांनी मला साथ दिली हे काही म्हणजे छोटी गोष्ट नाही खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे अशी वेळ किती वा पैसे होते कर्ज घेऊन सुद्धा त्यांनी मुलांना त्यांच्या शिक्षणाला पैसा पुरवला आणि या याचं चीज म्हणून त्यांनी सुद्धा हे केलं आणि आज ते नेहमी ते प्राध्यापक आहेत आणि आमचे आजच्या परिस्थितीमध्ये असं झालंय किंवा जेव्हा मुलगा नोकरी लागतो हे लागतात तेव्हा ते आपल्या आई वडिलांना विसरून जातात त्यांना म्हणजे ते म्हणताना झाले त्यांना असं वाटतं की आई वडील नको कोणी नको आपण आपला बायको परिवार असं वाटतो पण आईच्या आणि मामाचे संस्कार असे होते की आज जर कोणताही सण किंवा काही असताना सुद्धा दोन्ही भाऊ घरीवरच कोणताही सण कार्यक्रम साजरा करतात ते आम्ही ज्या घरी राहत होतो ती जागा सुद्धा ग्रामपंचायतीच्या गोवटेची आई वडील सांगायचे की म्हणे कोणते घर खड्डे पडलेले होते त्यांनी ते खड्डे भरले आणि माती लोकून आणून आणि कसं तरी झोपला येणं तयार केली मला जेव्हापासून कळतं तेव्हापासून आमच्या घरावर पाकपत्र होते आणि तुला तप्पल होत माझी आई म्हणायची होती घरामध्ये घुसणार विचार लागाय त्यावेळेस कशी करायची वगैरे प्रॅक्टिस करायचो फार आहे तू वर तू खाऊन तरी नाही लाल मारायचो बरे सांगा किती माहिती पण या सगळ्या प्रवाहामध्ये आई वडिलांचा कष्टाचा प्रवास मात्र सातत्याने सुरू होता त्याच्याकडे आहे तो कुठल्याकडे भंड पडले आम्ही घरी शेतीचा तास नाही कोणत्या प्रकारचे इन्कम सोर्स नाही आई सकाळी शेतामध्ये गेली आणि तिने काळाचा भरा शिकला तर संध्याकाळी मला आठवतं बऱ्याच वेळेस आम्ही संध्याकाळी फक्त कोरडी भाकर म्हणून जायला होतो इतकी वेळ करत ज्या दिवशी बारा विकला गेला त्या दिवशी आनंद जर बारा विकला गेलाच नाही जर बारा विकला गेलाच नाही तर आज जो धोका करून पाहतो तर आई वगैरे चेहऱ्यावर पाहिजे आपण या सगळ्या अंगणीमध्ये मात्र का कोणाच खाऊ माझी आई फार हुशार तिने आम्हाला आज चुकीच्या मार्गावर जाऊ दिलं नाही सांगायचं म्हटलं मागच्या घरी भांडण झालं तर आईकडे घरामध्ये घालायचं खाऊ तिकडे जाऊ नको हे संस्कार इतके नैसर्गिकपणे आमच्यावर होत गेले की आम्ही चुकीच्या मार्गाने गेलो घरचा काय वाजत फिरलेलो आहे पण वडिलांनी मला त्याच्यामध्ये कधीच काही कधी मरवून दिलं नाही वडिलांचा त्याचा वापर होता काय माहितीये पाहू ही बोट अवघी साखर आहे म्हणजे तेवढे कुठली गोड वाटते परंतु ती काय सुद्धा तोंडामध्ये गोड वाटली होती त्याचा त्रास करत त्यांचं असं म्हणणं होतं की याच्यामध्ये तू गुंतून म्हणून पाहिजे तर गुंतून राहिलं तर शिक्षणाकडे दुर्लक्ष होईल अशा पद्धतीने हा सगळा प्रवास सुरू होता वडील जेव्हा शिकत असायचे तेव्हा वाचायला जायचे जेव्हा शिकत नसेल तेव्हा बघायला जायचे हँडिकॅप आहे चालता येत नाही पण ऊन असेल वारा असेल थंडी असेल खूप बघायचं असेल बघायचा होणार आहे पाय चिडचिड व्हायचे माझे एक भाग हुशार माझे वडील चिडचिड त्याच्या अगोदर नाही त्याचे मोठे व्हायचे तू इथे बघायला चालला जागा तू मला त्रास होतो वगैरे वगैरे पण त्याचा दुकान करून पाहून तेव्हा मला सगळं तर मी माझी इंतजार करायची माझ्या वडिलांनी कंप्लेंट करू नये म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टींपासून लांब जाऊ नये म्हणून माझी इन्कम त्याला बोलायची कारण सगळं असं चाललं गरजेचं होतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला तो प्रसंग पूर्णपणे आठवण देऊन आई सांगते घरी आठवणी शोध आहे त्या सण सकाळी बारा टाकत सगळ्यांनी खायला मिळेल अशी परिस्थिती असताना त्याचबरोबर लढायचा टीव्ही झाला माझे हे अपार असले अपार आधी अक्षरशः वडिलांनी त्या काळामध्ये एक प्रायव्हेट दवाखान्याने ट्रीटमेंट शक्य होत नव्हतं त्यांना त्या गोळ्या घेणं वगैरे सगळ्या प्रकारच्या गोष्टी
माझ्या सांगितल्यावर सगळ्यांनी समजता आम्हाला अकरावी बारावी तेरावी चौदावी पंधरावी पाच वर्ष झाली कुठल्या कारणात एकदम दोन पाच वर्ष शिकवताय आई का करावा ते आहे आणि या सगळ्या बांधणीमध्ये अक्षरशः 10,000 रुपये टक्क्यात पैसे कटाटे माझ्या भेटत 10,000 रुपये टक्क्याने पैसे पाठवले पैसे सुद्धा भेटत पैसे नसायचे पुढे इंटरव्ह्यूला जायचं असेल भक्त कुटुंबात शिकलं गरजेने म्हणायचं एकदा जण येऊ नये आणि खरोखर मला कामी सुद्धा माझं एमए करायचं काय आहे जाण्याचं असते मला पाच पाच कोण शिकून शिकून पाच म्हणजे खचून गेले होते एमए त्या वेळेला काढलेला नव्हतं एमए करण्याचे जळगाव मला लागणार होते पाच पाच वेळ गेले सुद्धा त्या ठिकाणी हॅंग होते लोकांना काही करणे शिकू शकत नाही म्हणजे इच्छा असं होतं की काही करता येणार नव्हतं पण आमच्या मला अकरा मित्र गेलो तर पाच होतं म्हणजे आमची सगळ्यांची ठिकाणी सोबत उशीर वेगळे नाही पण तो आमच्याकडे अनेक आरपाटे चौकशी त्याने त्यावेळेस तर एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल जळगावमध्ये त्या सर्वांची माहिती काढून ठेवली आणि त्याने अगदी म्हणजे तो स्वतः फॉर्म भरतो आणि काय अशा प्रकारे इन्व्हॉल्व फॉर्म भरला आणि मला चांगले मार्क्स करून माझं नंबर त्याने हॉस्पिटलला लागला आणि बाबासाहेबांच्या कृपेने माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जळगावात सुरू झालं येणे पूर्ण झालं आता आपला मुलगा नोकरीला शंभर टक्के लागणार पण परिस्थिती खराब जेव्हा आपण मार्केटमध्ये मिळतो आपण म्हणतो नोकरी काय करू शकते आहे मला मार्क चांगले होते मला पुढे बऱ्यापैकी कोणती सगळ्या काय लागेल मी नंतर माझा येण्याचा गॅप दाखवला बी एचे मार्क घेण्याने घेतले आणि मला चांगले मार्क्स असल्यामुळे माझा नंबर मी आवर्जून नाशिकला बी एड पाण्याला लावून घेतला आणि हॉस्टेलला सुद्धा लावून घेतला की तुम्हाला बी एड सुद्धा कम्प्लीट झाला येणे बी एड कम्प्लीट होण्याबरोबर मी सुरुवातीला सिनियर पाण्याला लागलो कुठे पिंपळ व्हायचं तिथून ज्युनियर कॉलेजला वरणगाव नॉन ग्रँटेड तिथून दोन वर्ष ताट्या क्लास उत्पादने काढले आणि त्यानंतर माझं नेहमी सिलेक्शन झालं यानिमित्ताने नानासाहेबांचे उपकार मानलेच पाहिजे नेहमी शिक्षण केंद्र प्रसार मंडळाचे अध्यक्ष आहेत नानासाहेब परिस आता ज्या प्रकारे स्पर्श व्हावं त्याचं सोडं व्हावं अगदी त्या व्यक्तिमत्वामुळे आमच्या संपूर्ण फॅमिलीचं सोडं झालं अशा प्रकारे पर्यंत आपण या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.